देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्याबद्दल वारंवार काहीतरी विकृत विधान करून नाना पटोले यांनी संपूर्ण या देशाची मान खाली घालवली आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या विरोधात त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतोय। आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कराड शहर दक्षिण उत्तरचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतोय आणि त्यांच्या या प्रतिमेस जोड्याने मारून आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करतोय। नाशिक काल नाशिक येथे काँग्रेसचे प्रदेशाचे नाना पटोले यांनी पुन्हा एकदा वाचाकुरीचा प्रयत्न केला व देशाचे महान पंतप्रधान यांना पुन्हा एकदा डिवचण्याचा प्रयत्न केला। हा डिवचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी सहन करणार नाही, यासाठी आज कराड शहरामध्ये आम्ही दत्त चौक येथे जोडो मारो आंदोलन केलेलं आहे। व जशी गाढवाला चव गुळाची लागत नाही, तशी या नाना पटोलेला गुळाची चव लागणं झाले, त्याला आम्ही गुळाची चूक काय ही भारतीय जनता पार्टीकडे दाखवून देऊ। इथून पुढे ह्याच्या पुढे वाचाकोरपणा आपण केला ह्याच्यापेक्षाही उग्र आंदोलन करून त्याला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरून देणार नाही अशी भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही ग्वाही देतो। आज या आंदोलनामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीकडे सहभागी झाले, ह्याच्यापुढे जनताही या पूर्ण ताकदीनं मोदी साहेबांच्या पाठीशी राहणार आहे व पूर्ण ताकदीनं जनताही या आंदोलनामध्ये सहभागी होईल। जय हिंद जय महाराज। ओके, कडक वक्तव्य करायचं आणि एखाद्या देशाच्या प्रतिष्ठित पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल काहीतरी बोलायचं प्रसिद्धी मिळवायची हा उद्योग गेले बरेच दिवस नाना पटोले यांनी चालू केलेला आहे। याचा पायबंद कुठेतरी घातला पाहिजे म्हणून आज कराड या ठिकाणी कराड दक्षिण भारतीय जनता पार्टी, कराड शहर भारतीय जनता पार्टी आणि कराड उत्तर भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं जोडो मारो आंदोलन या ठिकाणी आज आम्ही संपन्न करतोय। खरंच देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे, परंतु याची पोटतिडीक या नाना पटोलेंना वारंवार होते याची जाणीव आणि याची प्रचिती गेले 2 महिने त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते। खऱ्या अर्थानं देश सेवा करत असताना आदरणीय नरेंद्र मोदींनी या देशातील सर्वसामान्य कुटुंब हा केंद्रबिंदू मानून यांच्यासाठी झटण्याचा अहोरात्र प्रयत्न करत आहेत आणि अशा व्यक्तीवर काहीतरी बोलायचं आणि आपली नावाची प्रसिद्धी मिळवायची हा उद्योग काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चालवला आहे। आम्ही त्यांचा या ठिकाणी तीव्रपणे निषेध करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा कोणत्याही प्रकारचं वक्तव्य भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही।